बसव जयंतीनिमित्त डीके मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं कौंतम चौघातील जगतज्योती महात्मा बसवेश्वरांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं. कोंतम चौकातील महात्मा बसवेश्वर महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला डीके मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक दशरथ कसबे यांनी पुष्पहार घालून अभिवादन केलं. यावेळी दशरथ कसबे आणि धीरज माने यांनी आपले विचार मांडले. बसवेश्वर महाराजांचे 914वी जयंती साजरी करत असताना सोलापूर शहरातील सर्वच समाजाच्या लोकांना व माझ्या लिंगात बांधवांना मी संत बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा देतो. आणि तसेच बसवेश्वर महाराजांचे जे विचार होते त्या विचाराप्रमाणे जर ह्या भारत देशातल्या प्रत्येक नागरिकाने जर वागलं आणि त्यांचे विचार आचरणात आणले तर सर्व धर्म समभावाचा विचार जो बसवेश्वर महाराजांनी दिलेला आहे त्या विचाराला अनुसरून या देशातील प्रत्येक नागरिकाने त्यांच्या विचाराप्रमाणे वागून देशामधील आपल्या क्रांती घडल्याशिवाय राहणार नाही. 914वी जयंती या ठिकाणी डी के मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समाजभूषण भीमे होता दशरथ कसबे यांच्या मार्गदर्शनातून यांच्या प्रेरणेमधून आज सोलापूर शहरवासियांना बसवेश्वर महाराजांचे जे विषमतावादी होते विषमता नष्ट करून त्यांनी समता प्रस्थापित केली बहुजनासाठी त्यांचं खूप मोठं कार्य होतं. त्यांनी अख्ख्या महाराष्ट्रभर नव्हे तर भारतभर त्यांनी समता पेरण्याचं काम केलं बहुजना एकत्र करण्याचं काम केलं. अशा ह्या महामानवांना संत कुठल्या एका जाती धर्माचे नसतात संत हे महापुरुष असतात ते सर्व मानवासाठी त्यांचे कार्य असतं. अशा ह्या महान कार्य युगपरिवर्तकाला मी डी के मागासवर्गीय संस्थेच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देतो. या अभिवादन कार्यक्रमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जन्मोत्सव महामंडळाचे अध्यक्ष तथा समाजभूषण दशरथ कसबे डी के संस्थेचे कार्याध्यक्ष गौतम कसबे धीरज माने बापू सदाफुले सतीश वाघमारे राहुल गायकवाड अरुण तळे विनय गुप्ते पिंटू शितोळे सूरज उडाणशिव अमोल ठोंबरे सुधीर आखाडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.